पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी केलं 20 लाख कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर. सतरा तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विभागीय आयुक्तांना आदेश. मे पासून ऑनलाईन मद्य विक्रीला परवानगी. यापूर्वी मद्य विक्रीला परवानगी देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्येच ऑनलाईन मद्य विक्री होणार. रेड झोनमध्ये मात्र मद्य विक्रीला मनाई. राज्यात दिवसभरात 1026 नव्या रुग्णांची भर. कोरोनाग्रस्तांचा आकडा 24,000 वर तर 53 जणांचा बळी. एका दिवसात बीएसएफच्या 9 आणि इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या 2 जवानांना कोरोना. कोविड स्पेशल हॉस्पिटलमध्ये जवानांवर उपचार सुरू. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात कोरोनाच्या अनुषंगानं काय परिस्थिती आहे हे तर आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणारच आहोत. आणि त्याच वेळेला त्या त्या शहरांमधल्या प्रतिनिधींकडून आपण माहिती घेणार आहोत की लॉकडाऊन 4 ची घोषणा झाल्यानंतर नेमकं काय घडलेलं आहे. मंगळवारी रात्री म्हणजे काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 4 ची घोषणा केली. पण अर्थातच 17 मे नंतर कशा पद्धतीने लॉकडाऊनची परिस्थिती असेल, काय नियमावली लॉकडाऊन संदर्भातली असेल, ते 17 मे नंतर म्हणजे रविवार नंतर स्पष्ट होणार आहे. हा चौथा टप्पा गेल्या 3 लॉकडाऊनपेक्षा वेगळा असणार आहे, तसे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यासमोर कोणती आव्हानं असणार आहेत, नागरिकांना कोणती खबरदारी घ्यावी लागणार आहे याचा राज्याच्या विविध शहरांमधून लॉकडाऊन 4 ची घोषणा झालेली आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केल्यानंतर आपण मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि नवी दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे ते आपण या बुलेटिनमध्ये बघूया. मुंबईहून आपल्या सोबत आहेत स्वाती लोखंडे, आमच्या प्रतिनिधी. त्याचबरोबर पुण्याहून आपल्या सोबत आहेत वैभव सोनवणे आणि नवी दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे देखील आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला मी जाणार आहे मुंबईमध्ये. आर्थिक राजधानी मुंबईत काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊया. स्वाती, काय सांगशील मुंबईतल्या परिस्थितीविषयी? 2 महत्वाच्या गोष्टी. एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन 4 ची घोषणा केली आहे, नियमावली 17 मे नंतर स्पष्ट होणार आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की उद्यापासून 14 मे पासून ऑनलाईन मद्यविक्री सुरू होते आहे. ज्या राज्यांमध्ये, ज्या जिल्ह्यांमध्ये मद्यविक्रीला परवानगी दिली गेली त्याच ठिकाणी ही मद्यविक्री होणार आहे, रेड झोन्समध्ये नाही. तर या दोन्हींविषयी काय सांगशे? खरं तर पंतप्रधान